15-20 वर्षांपूर्वी एक गोंडसचा श्रीकृष्ण आपल्याला टेलिव्हिजनवर दिसलेला आणि आता परत पुन्हा एकदा तोच श्रीकृष्ण एका रॉ लुकमध्ये आपल्याला दिसतोय गोविंदा या चित्रपटाच्या निमित्ताने. अर्थातच हा श्रीकृष्ण आहे स्वप्नील जोशी. स्वप्नील, ह्यावेळेसचा श्रीकृष्ण थोडा रॉ टफ लुकवाला आहे, काय सांगशील? हो, थोडासा रफ अँड टफ श्रीकृष्ण नाही आहे, ॲक्च्युली रोल श्रीकृष्णाचा नाही आहे, पण आता गोविंदा श्रीकृष्ण म्हटलं की मी असं लोकांना वाटतं, पण हा रोल वेगळा आहे. एका युवकाचा रोल आहे जो गोविंदा पथकामध्ये इन्वॉल्ड आहे आणि त्याच्या आयुष्यात काय घडतं आणि काय होतं ही ती गोष्ट आहे. सो मला असं वाटतं की इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे की वृंदावन फिल्म्सची जी निर्मिती करते, आत्ताच कोणतरी माझ्या निदर्शनात आणून दिलं की निर्मातेत वृंदावन फिल्म्स, फिल्मचं नाव आहे गोविंदा आणि काम मी करतो. सो आय थिंक एक इंटरेस्टिंग योगायोग जुळून आला. आणि पोस्टरवरती तू ही ग्रॅज्युएशनची हॅट घातलेली आहेस, आणि तर काय कनेक्शन काय आहे? तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकामध्ये ना एक इंटरनल वॉर सुरू असतं, खऱ्या आणि खोट्याचं युद्ध असतं, चांगल्या आणि वाईटाचं युद्ध असतं, कमी आणि जास्तचं युद्ध असतं. तसंच अभ्यास किंवा अभ्यास नाही ह्याचं पण एक युद्ध असतं, शिक्षण किंवा अशिक्षित राहणं ह्यातलं एक युद्ध असतं, आपली इंटरनल युद्ध आहे ती सगळी. आणि तसंच काहीतरी एक सबट्रॅक आहे फिल्ममधला, म्हणून ती ग्रॅज्युएशनची कॅप आणि ती डिग्री एक हातात जर तुम्ही बघितली तर. सो तुम्हाला फिल्म बघितली की कळेल की ह्याचा काय संदर्भ आहे ते. पण बेसिक थॉट हा आहे पिक्चरचा की आयुष्यात काही करा पण कोणत्या थरला जायचं ते तुम्ही ठरवा. पहिल्यांदा गिरीजा जोशी हा चित्रपटात काम करते, तिचा हा पहिला चित्रपट आहे, ॲज अ को ॲक्टर ती तुला कशी वाटते? इंटरेस्टिंग, खूप छान काम करते गिरीजा, आणि तिचा पहिला सिनेमा आहे आणि आय एम शुअर की शी हॅज अ लॉंग वे टू गो, खूप सिनेमे करेल ती. तिच्या पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि पूर्ण चित्रपटामध्ये एक गोष्ट म्हणजे तीन गाणी पाहिली मी, आणि स्वप्नील जोशी एक रोमॅन्टिक हिरो आहे आणि त्याचं हिरोईनबरोबर एक रोमॅन्टिक सॉन्ग दिसत नाही आहे, असं का आहे? मी म्हटलं त्याप्रमाणे की आत्तापर्यंत तुम्ही जसं स्वप्नील जोशीला बघितलं आहे तसा मी ह्याच्यात नाही आहे. एक वेगळा लुक आहे, एक वेगळा झोन टॅप करण्याचा प्रयत्न केला, ही एक एक्सपेरिमेंट केली मी ॲज अन ॲक्टर तो सिनेमा, आणि हा एक्सपेरिमेंट माझा हा लुक तुम्हाला आवडतो की नाही हे सिनेमा बघून तुम्ही मला सांगा. येत्या 16 ऑगस्टला हा सिनेमा तुम्हाला दिसेल, पण मला खूप मजा आली काम करताना, हा लुक कॅरी करताना, आणि आय एम शुअर की तुम्हाला खूप मजा येईल ह्या बघताना, आणि मग तुम्हाला कळेल की हिरोईनबरोबरचं वेगळं गाणं का नाही आहे. आणि हे चित्रपट ऑलमोस्ट खूप फेस्टिवल्स आहेत, खूप फेस्टिवलची गाणी आहेत, सणांची गाणी आहेत, तर एकंदर ह्या चित्रपटाच्या संगीताबद्दल काय सांगशील? रोहन प्रधाननी संगीत केलं आणि उमेश जाधवनी फॅन्टॅस्टिक कोरिओग्राफी केली, दिव्य कुमारनी एक गाणं म्हटलं आहे आणि शंकरजीनी एक गाणं म्हटलं, शंकर महादेवनी. आय थिंक फॅन्टॅस्टिक गाणी झाली आहेत. गणपतीचं गाणं शंकरभाईनी म्हटलं आहे आणि गोविंदाचं गाणं दुसरं ते माझ्यावर पिक्चरच झालं आहे. फेस्टिवलच्या गाण्यांची मला नेहमी एक मजा अशी वाटते की जर गाणं वर्क झालं तर मग ते 1 वर्ष 6 महिने 2 वर्षासाठी नाही, मग ते अजरामर होतं. मग जेव्हा जेव्हा गोविंदा होईल तेव्हा तेव्हा हे गाणं वाजणार पुढची 25 वर्ष. सो फेस्टिवलच्या गाण्याची एक गंमत मला वाटते की जसं मी नेहमी मस्करीत म्हणतो की इतके वर्ष लोकांच्या गोविंदाच्या गाण्यावर मी डान्स करायचो, या वर्षापासून माझं स्वतःचं गाणं असेल मला डान्स करायला. सो खूप वेगळा फिलिंग आहे आणि वेगळा आनंद मिळणार आहे. सो आय ॲम सो लुकिंग फॉरवर्ड. नक्कीच. आणि ह्या चित्रपटातलं तुझं आवडीचं गाणं कुठचं आहे? गोविंदा. दोन ओळी म्हणजे मला माहिती आहे की तू सिंगर आहेस चांगला. गोविंदा रे गोपाळा फेमस कानाचा घोटाळा, गोविंदा रे गोपाळा फेमस कानाचा घोटाळा, ए गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा. थँक्यू सो मच. तर हा होता स्वप्नील जोशी आपल्या नवीन चित्रपटाला घेऊन. कॅमेरामन पुनीत सोबत, श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.